ना हा केक, तर चला मग आपण हा केक बनवूया। नमस्कार, मी ज्योती चव्हाण, एक अनोखी चव या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज माझ्या मुलीचा बर्थडे आहे, त्याकरता मी आज ऑरेंज फ्लेवरचा केक बनवत आहे। त्यासाठी मी इथे क्रीम घेतली आहे आणि त्यामध्ये थोडासा ब्लॅक कलर मिसळवला आहे, त्यामुळे त्यामध्ये ग्रे कलर तयार झाला आहे। तिचा ड्रेस ग्रे कलरचा आहे, त्यामुळे मी कॉम्बिनेशन असं केकचं करत आहे, तिच्या ड्रेसच्याच कलरचा केक बनवत आहे। तर इथे मी क्रीम लावून घेतली आहे बेसला आणि फायनल फिनिशिंग करून घेत आहे। पाहू शकता अशा प्रकारे मी घेतलं आहे। वरतून पॅलेट नाही फिरवून पूर्ण बेस प्लेन करून घेत आहे आणि खाली क्रीम लागली आहे ती मी पुसून घेत आहे। इथे मी क्रीम मध्ये व्हाईट क्रीम मध्ये मी पिंक कलर ऍड करून तिची क्रीम बनवून घेतली आहे आणि ती एक पॅकिंग बॅग मध्ये भरून घेतली आहे। आता याच्याने आपण केक वर रोजेट्स काढून घ्यायचे। मी ते M1 नोझल घेतला आहे आणि त्यामध्ये क्रीम भरून केक वर रोजेट्स काढून घेत आहे। अशा प्रकारे मी रोजेट्स काढून घेतले आहेत। रोजेट्स काढायला अगदी सोपं आहे, फक्त थोडंसं प्रेस करायचं आणि गोल फिरवायचं आहे। अशा प्रकारे ती डिझाईन तयार होते। आता मी खालच्या बॉटमला डॉट्स देऊन घेत आहे। मी इथे नोझल 3 नंबरचं नोझल घेतला आहे, सेम क्रीमने डॉट्स देऊन घेत आहे पूर्ण केकवर। मोत्यांची माळ जशी असते तसे हे डॉट्स दिसत आहे, अगदी छान वाटत आहे बघायला, म्हणून मी अशी डिझाईन केली आहे। तुम्ही तुमच्या मनाने कोणतीही डिझाईन करू शकता। केकची क्रिएटिव्हिटी पूर्ण तुमच्यावर डिपेंड आहे। आता इथे मी व्हाईट क्रीम घेतली आहे, मोदक नोझल घेतला आहे, त्याने मी मोदक पाडून घेत आहे। याला मोदक नोझल असं म्हणतात कारण की याची डिझाईन मोदकासारखी आहे। तर इथे मी डॉट्स देऊन घेत आहे। जिथे मला जागा रिकामी वाटत आहे तिथे मी मोदक काढत आहे। अशा प्रकारे मी डिझाईन काढून घेतली आहे। आता इथे मी चांदीचं वर्क घेतलं आहे आणि हे चांदीचं वर्क केक भोवती लावत आहे। चांदीच्या वर्क मुळे आणखी त्याला लुक छान आला आहे, छान दिसत आहे। चांदीचा वर्क यूज केला आहे। आणि इथे मी सिल्वर चमकीचाही वापर केला आहे, मी इथे सिल्वर चमकीही टाकली आहे रोजेट्सवर।
थोडेसे शुगर बॉल्स पण टाकून घेतले आहेत. हे नाव मी एक वर टाकून घेत आहे. आता इथे आपला केक हा पूर्णपणे तयार आहे. हा केक कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून मला सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल घंटी पण वाजवायला विसरू नका, कारण की मी जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ टाकेन तर त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. Happy birthday to you. Happy birthday.
Happy birthday.